नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एच टी व्ही इंडिया 07 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर अजून कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी ज्या काही इंडियन रेल्वेमध्ये 62,907 ग्रुप डी च्या ज्या काही जागा निघालेल्या होत्या त्यांची अर्ज स्थिती, म्हणजे इंडियन रेल्वेने एक्सेप्ट केलेली आहे की नाही याबाबत जी काही लिंक आहे ती आज मी गुणालेलो आहे. तर तुम्ही याचा मी डेमो दाखवणार आहे, तर तुम्ही याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, तुम्ही पाहून घ्यावे आपापले अर्ज कसे एस्केप झालेले आहेत की नाही. तरी चला पाहूया. तर यामध्ये इंडियन रेल्वे या वेबसाईटवर जायचं, नंतरला मुंबई आपलं सेंटर जे काही आहे ते चूज करायचं. अशा प्रकारे याचं पोर्टल ओपन होते, त्यामध्ये आपलं मुंबई सेंटर किंवा जे कुणाचं असेल सेंटर त्यामध्ये असं क्लिक करायचं. त्यानंतर इंडियन रेल्वे हे पोर्टल उपलब्ध होईल, अशा प्रकारे हे पोर्टल उपलब्ध होईल. यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकावा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर टाकून दाखवतो कसं चेक करायचं. तर यामध्ये अशा प्रकारे हा रजिस्ट्रेशन नंबर एंटर करावा. त्याच्यानंतर जन्मतारीख आपली एंटर करावी. जन्मतारीख एंटर करून हा कॅप्चा कोड आपला टाकावा. त्यानंतर आपला असं पोर्टल लॉग इन करावं. नंतर अशा प्रकारे हा तुमची जी काही ॲप्लिकेशन प्रोविजनल एस्केप्टेड ऑफिशियल वेबसाईट RRB फेदर रेफरन्स, म्हणजे हे एस्केप्टेड झालेलं आहे तुमचं ॲप्लिकेशन. अशा प्रकारे जे काही तुम्ही हे केलात ॲप्लिकेशन हे एस्केप्टेड होतं. त्याच्यानंतर प्रिंट ऑप्शनवर क्लिक करावे व आपली जी काही प्रिंट आहे ती काढून घ्यावी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारे हे माझ्या मित्राचं आहे, त्यांनी हा फॉर्म भरलेला आहे, त्याचा एस्केप्ट झालेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. जे काही आपलं एस्केप्ट झालेला अर्ज आहे की नाही ती याची खात्री करून घ्यावी, नाहीतर रेल्वे हेल्पलाईनला कॉल करून आपले जे काही रिजेक्ट झालेले आहे ते कॉल करावा. तर अशा प्रकारे मी मित्रांनो, जर अजून कोणी या चॅनलला सबस्क्राईब करणार तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.